नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध. ठाकरेंनी केलेले वक्तव्य सामान्य लोकांनाही पटलं नाही. आमदार भरत सेठ गोगावले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं असून आता शिंदे गटाकडून सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत असून उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य हे दुर्दैवी असून उद्धव ठाकरे यांच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असून उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाईल असे मत शिवसेना पक्षाचे उपनेते तथा पक्षप्रदोत आमदार भरत सेठ गोगावले यांनी बोलून दाखवलं आहे. गोगावले साहेब, उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स ऐकली का? नाही, मी ऐकलं नाही. मी वक्त होतो आणि मला आत्ताच आपल्या लोकांकडनं कळलं काही तुम्ही वक्तव्य केलं ते, परंतु मी अजून ते व्यवस्थित पाहिलं नाही काय नाही. पण जर तसं वक्तव्य केलं असतं तर ते चुकीचं आहे. एका महाराष्ट्राच्या आपल्या मुख्यमंत्र्यांना असे शब्द वापरणं कितपत योग्य आहे हे आपल्यालाही कळायला पाहिजे की बाबा किती पातळी खालावत चाललेली आहे. जेणेकरून तासावीस होत चाललेली आहे, सरकार काय कळत नाही, निर्णय अजून चर्चेत आहे. त्याच्यामुळे कदाचित तासावीस होऊन ते बोलले असतील तर त्या चुकीचं आहे. मी तुझा जाहीर निश्चित करतो. दुसरा मुद्दा असा आहे, पूर्ण यंत्रणा या अवकाळी पावसाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आमच्या सुटलेल्या आहेत. काही मंत्री जात आहेत, आमदार जात आहेत, खासदार आहेत, अधिकारी सगळेच आहेत आणि ते पूर्ण आढावा दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं ते मंत्रिमंडळ ठरवलं. कदाचित उद्या कॅबिनेट असल्यामुळे उद्या त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि आतापर्यंत आपल्या सरकारने कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे आणि याही वेळेला सोडणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे काहीच जर त्याच्याकडे काय नसतं त्यावेळेला मग त्यांच्या तोंडातून असे शब्द निघतात. आणि ठीक आहे, त्याला हे जे काय साहेबांचे वक्तव्य आलेले आहेत हे पुन्हा एकदा सांगतो. आम्ही त्यांना जाहीर निषेध करतो आणि सगळ्याच लोकांनी सामान्यातल्या सामान्य लोकांनाही ते पटलेलं नाही आहे की एका चांगल्या मुख्यमंत्र्यांना काय बोलणं आणि काय चालणं हे त्यांची चिंता आम्हाला कळली.